नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे महाराष्ट्रातून घरकुल लाभारताना एक प्रश्न पडला होता की घरकुलची जी अंतिम यादी आहे ते लागणार का लागणार नाही आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जे जिल्हे घरकुलसाठी पात्र आहेत त्या सर्व जिल्ह्यांच्या याद्या आजच्या तारखेमध्ये जाहीर झालेल्या आहेत मग हे याद्या कशा पद्धतीने नेण्यास सुरुवात झालेल्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल जातील आता काही ग्रामपंचायती वगळता बाकीचे सर्व ग्रामपंचायतीची याद्या आलेली आहेत रात्री आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येक तालुक्यानुसार सुद्धा याद्या आपण पी डी एफरित्या रित्या पाठवलेल्या आहेत त्यामध्ये दाखवलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यातून जे ग्रामपंचायत जवळपास पंच्याहत्तर टक्के ग्रामपंचायतची याद्या प्रकाशित करण्यात आलेली आहेत आणि बाकीचे जे उर्वरित जे लाभार्थ्यांची यादी जी आहे ते काही दिवसामध्ये म्हणजे येत्या या महिन्यामध्ये पूर्णपणे ॲड होतील आणि त्यांचे जे घरकुलचा पहिला जो हप्ता आहे मेच्या पाच तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावरती ट्रान्स्फर करण्यात येईल कारण जे मंजुरीची संख्या जी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जात आहे घरकुले शँक्शन होणं चालू झालेलं आहे जा परंतु काही लाभार्थ्यांना असा प्रश्न होता सर आमच्या जिल्ह्यांच्या याद्या लाग लागलेत का आमच्या तालुक्याच्या याद्या लागलेत का हो जवळपास महाराष्ट्रातून सर्व जे चौतीस जिल्हे घरकुलसाठी पात्र आहेत अशा प्रत्येक जिल्ह्यांची याद्या आलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यांचे याद्या आलेल्या आहेत त्यांचे घरं हे मंजूरसुद्धा करण्यात आलेले आहेत आता एका तालुक्यामधून जवळपास दोनशे ग्रामपंचायत असतील तर त्यांपैकी दीडशे ग्रामपंचायतचे याद्या हे प्रकाशित करण्यात आलेले आहेत आता त्यांचे घरकुल शँक्शन झालेलं आहे आणि घरकुलसाठी मंजुरी जे आहे जे पहिला हप्ता जो जेव्हा ट्रान्सफर केला जातो ते येत्या काही दिवसामध्ये म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत त्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि त्यांना पहिला टप्पा पहिला हप्ता त्यांना भेटेल आता एक असा दुसरा प्रश्न की जे लाभार्थी बाकी राहिलेले आहेत अशा लाभार्थ्यांना काय अशा लाभार्थ्यांना कधी घरकुल चालू होईल किंवा त्यांना कधी भेटणार आहे तुमचं प्राधान्यक्रमामध्ये नाव नाही आहे किंवा पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे मग यांना कधी घरकुल भेटणार हा प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या मिळून जाईल मित्रांनो आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला व तुमच्या मित्रांना मिळत जाईल धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत ऑफ लक